कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडते आणि व्यापाऱ्यांनी आठवड्यातील सोमवारी आणि गुरुवारी कांद्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय. लॉकडाऊनच्या कालावधीत साठून राहिलेला कांदा शेतकरी मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी मंगळवारी विक्रमी 300 ट्रक कांद्यांची आवक झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आडते आणि व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव थांबवला होता. नंतर बाजार समितीच्या शिष्टाईनंतर व्यापाऱ्यांनी आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार कांद्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याची आवक वाढत असल्याचं माथाडी कामगारांनी यावेळी सांगितलंय. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इथं बाकीचं फ्रूट भाजीपाला हे अंतर हे ठेवून व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे, पण कांद्याला कसं आहे, गर्दी जास्त लागते. व्यापारी हे ते शेतकरी हे ते जास्त व्यापारी लागत असल्या कारणामुळे आठवड्यातनं 2 दिवस ठेवायचा आडत व्यापाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर हे आठवड्यातनं 2 दिवस जर व्यवस्थित चाललं तर पुढं 1 दिसाआड करतील, त्याच्यानंतरनं मग डिली चालू होईल. जर फरक हे कोरोनाचे दिवसेंदिवस सोलापूरमध्ये पेशंट वाढत असताना रुग्ण वाढत असल्या कारणामुळे आठवड्यातनं 2 दिवस केलेला आहे. असे सर सोमवार 1 दिवस आणि सोमवारी आणि गुरुवारी हे 2 दिवस चालू 2 दिवस चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आडत व्यापाऱ्यांनी, त्याच्यामुळे हे 2 दिवस चालू आहे. हे जर असं जर हे जर थोडं फरक पडत गेला तर 1 दिवसाआड चालू करणार आहे, त्याच्यामुळे हे 2 दिवस वाढायला रुग्ण वाढायला लागल्यामुळे 2 दिवस चालू ठेवलेले आहे.